घोषणाबाजी केली जाते आणि आता आपण पाहतोय सुरक्षा रक्षक आणि पोलीस सुद्धा इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जाणार आहोत योगेश मोर्चे यांच्याकडे. योगेश, आपण पाहतोय कार्यकर्ते जमलेले होते, दोन संघटना आमने सामने आलेल्या होत्या आणि आता भाजप युवा मोर्चा आणि SFI च्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी, त्यांना पांगवण्यासाठी आता पोलीस आणि सुरक्षा रक्षक सुद्धा पाहायला मिळते. तर आपण एक दृश्य पाहतोय, योगेश यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. पुणे विद्यापीठातील दोन संघटना आमने सामने आलेले आहेत, भाजप युवा मोर्चा आणि SFI चे कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलेलं आहे आणि त्याचा विरोध दर्शवण्यासाठी भाजप युवा मोर्चा आक्रमक झालाय. आपण ही दोन दृश्य पाहतोय, ही महत्त्वाची दृश्य पाहतोय. पुणे विद्यापीठामध्ये दोन संघटना आमने सामने आलेले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये तिथल्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं होतं आणि त्याचाच निषेध नोंदवण्यासाठी भाजप युवा मोर्चा हा आता रस्त्यावर उतरलेला आहे. लवकरात लवकर कारवाई केली जावी अशी त्यांची मागणी आहे आणि यावेळी त्यांनी SFI चा झेंडा जाळण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, तो फाडलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी करत जय श्रीरामचा नारा देत त्यांनी कारवाईची मागणी केलेली आहे. आक्षेपार्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लिहिण्यात आलेला आहे आणि त्याचाच निषेध नोंदवण्यासाठी भाजप आता आंदोलन करत आहे. आक्रमक पवित्रा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. दरम्यान यासंदर्भात सध्या विद्यापीठ सुद्धा अधिक तपास करत आहे, नेमका हा मजकूर कुणी लिहिला आहे त्यासंदर्भातला तपास सुरू आहे. पोलीस सुद्धा पुण्याचे सतर्क झालेले आहे. तर ही दुसरी गोष्ट आपण पाहतोय, दुसरीकडे आपण ही पाहतोय पुणे विद्यापीठातील भिंतीवर मोदी संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्या प्रकरणी भाजप युवा मोर्चा आक्रमक झालेला आहे. जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि यावेळी भाजप युवा मोर्चा आणि SFI चे कार्यकर्ते आपल्याला आमने सामने आलेले पाहायला मिळाले. सध्या पोलीस आणि सुरक्षा रक्षक सुद्धा इथे उपस्थित आहेत. आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश यांच्याकडे. योगेश, सध्याची काय स्थिती आहे, कारण पोलीस समजूत करण्याचा प्रयत्न करत आहेत आंदोलकांची. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि SFI चे कार्यकर्ते आहेत, ते आमने सामने आलेले आहेत. आपण बघू शकतो यांच्या धोरणाची घोषणाबाजी होते आणि
काल ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपारे लिखाण केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो या काही वेळापूर्वी भाजपचा या ठिकाणी आंदोलन पार पडलेलं आहे. मात्र आंदोलन संपल्यानंतर भाजपचे युवा कार्यकर्ते आणि त्यासोबत एसएफआयचे कार्यकर्ते या ठिकाणी आमने-सामने आलेले आहेत आणि दोघांमध्ये जोरदार अशी मारहाण सुद्धा झालेली आहे. पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी धक्काबुक्की झाल्याचं माहिती मिळते आणि पोलीस या ठिकाणी पोहोचल्यानंतर वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. वातावरण शांत होताना दिसत नाही. दोन्ही बाजूपासचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि एकूण वातावरण मात्र तलावाचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे. मात्र कुठेही शांतता होताना दिसत नाहीये. एसएफआयचे जे कार्यकर्ते आहेत ते अजूनही जमिनीवरती बसलेले आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व जे कार्यकर्ते ते जमिनीवरती बसलेले आहेत आणि दुसरीकडे भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे जोरदार अशी घोषणाबाजी करत आहेत आणि कारवाईची मागणी करत आहेत. अशा पद्धतीने आंदोलन सुरू असताना एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी येण्याची गरज काय होती अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातोय. मात्र आपण पाहू शकतो वातावरण अधिकच तणावाचं या ठिकाणी होताना दिसतंय. कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत. मात्र कधी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. आपण पाहू शकतो पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी उचलता गाडी पोलिसची जी व्हॅन आहे त्या व्हॅन मध्ये बसवत आहेत आणि ही या व्हॅन मध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून आता पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत. आपण पाहू शकतो सर्व जे कार्यकर्ते एसएफआयचे जे कार्यकर्ते त्यांना गाडीत बसवण्यात आलेलं आहे आणि आता त्यांना या ठिकाणावर घेऊन जात आहेत. आणि आपण पाहू शकतो सगळ्या कार्यकर्ते होते कार्यकर्ते सगळे एसएफआयचे कार्यकर्ते होते त्यांना या ठिकाणावर बाहेर काढण्यात आलेलं आहे. युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत आणि गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुणे विद्यापीठामधलं जे वातावरण आहे ते अतिशय तणावाचं आहे. कारण गेल्या 2 दिवसांपासून ह्या सर्व विद्यापीठामध्ये तणावाचं वातावरण आहे. 1 तारखेला सुद्धा एक गोंधळ झाला होता. 2 संघटनांमध्ये हाणामारी झाली होती. काही विद्यार्थी सुद्धा जखमी झाले होते. आणि त्यानंतर काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. या संदर्भात पोलिसांनी सुद्धा गुन्हा नोंदवलेला आहे आणि आज आपण पाहतोय भाजपकडून आंदोलन केलं जात आहे. आक्षेपार्ह लिखाण केल्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये आता ही या 2 संघटना आमने सामने आलेल्या पाहायला मिळत आहेत. सर्वांना विनंती आहे पुढील घोषणा द्यायचे आहेत. सगळ्यांनी घोषणा बंद करा. सगळ्यांनी घोषणा बंद करा. कुणीही मीडिया समोर कुठली बाहेर देऊ नका.
अध्यक्ष या ठिकाणी आपले जे संवाद साधणार आहेत सर्वांना विनंती आहे. आपलं आंदोलन या ठिकाणी सक्सेस झालेलं आहे. अध्यक्ष या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद नरेंद्र मोदी तर मोदी मोदीचा जयघोष सुद्धा केला जातोय. भाजप युवा मोर्चा आक्रमक झालेला आहे. रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली जाते. आणि यावेळी आपल्याला पाहायला मिळालं की भाजप युवा मोर्चा आणि SFI चे कार्यकर्ते आमने सामने आले होते. पोलिसांनी मध्यस्थी केली, त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि शांततेचं आवाहन सुद्धा केलेलं आहे. योगेश, आपण पाहतोय अध्यक्ष आता थोड्याच वेळात बोलतील आणि संपूर्ण त्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे का, अधिकची माहिती आहे? आपण पाहू शकतो या ठिकाणी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते, ते आक्रमक झाले होते आणि त्यानंतर SFI चे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी पोहोचले होते. मात्र पोलिसांनी हा संपूर्ण नाव निवडलेला आहे. शहराध्यक्ष बोलतील काय नेमके या सगळ्या प्रकाराबद्दल. काय नेमका प्रकार घडला? आमचं या ठिकाणी विद्यापीठ